In today's lecture of rural development, we are going to discuss about the macro level planning. India's approach to development planning has been predominantly micro oriented, emphasizing national goals and priorities. If we just go on through the total planning of our India or our country in the rural development, the planning has been normally micro oriented, that means individual to individual level, and due to that what happens is due to this individual level planning, some of the things are not actually going up to the level of macro. So it is needed that we have to plan in the micro level planning in such a way that it is linked with the meso as well as macro level planning. That means all the things that have been planned, that have been implemented, are known to the all level plannings, so that if due to this what will happen, there is will be a good type of coordination in between micro, meso and macro level. Micro means very small level, that is individual level. Meso means district level or block level, whereas macro is the planning where the national and state level targets are fixed and are implemented in such a way that the national level's target are achieved. जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतंय की इंडियाचं जे आतापर्यंत जे रुरल डेव्हलपमेंट किंवा ग्रामीण भागातला जो विकास आहे तो इंडिव्हिज्युअल लेवल पर्यंतच ठेवला गेलेला आहे. जास्त करून ते वर्षापर्यंत पोहोचत नसल्या कारणानं नेमकं त्या मायक्रो लेवलला काय काय झालं हे मेसोला कळत नाही, आणि मेसो लेवलला काय झालं हे मॅक्रोला कळत नाही. मग आता आपल्याला थोडंसं असं केलं पाहिजे की जे इंडिव्हिज्युअल लेवलला झालंय ते मेसोपर्यंत गेलं पाहिजे. मेसो म्हणजे जिल्हास्तरीय आणि मॅक्रो म्हणजे स्टेट आणि नॅशनल लेवल पर्यंत. हे सगळे एकत्र येऊन व्यवस्थित त्यांच्यात जोपर्यंत कोऑर्डिनेशन होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपलं रुरल डेव्हलपमेंट होणं शक्य नसणार आहे. द नॅशनल प्लॅनर्स डू नॉट नो वेदर देअर टार्गेट्स कॅन बी अचीव्ड ऑर नॉट ॲट द मॅक्रो लेवल. ड्यू टू दिस मायक्रो लेवल प्लॅनिंग ऑर द इंडिव्हिज्युअल लेवल प्लॅनिंग, द पर्सन्स वर्किंग ॲट द नॅशनल लेवल ऑर द नॅशनल प्लॅनर्स आर नॉट एबल टू अंडरस्टँड वॉट एक्झॅक्टली हॅपनिंग इन द मायक्रो लेवल. ड्यू टू दॅट वॉट इज हॅपनिंग इज देर इज नो प्रॉपर कोऑर्डिनेशन, अँड ड्यू टू दॅट द रुरल डेव्हलपमेंट प्लॅनिंग रिमेन्स ऑन द पेजेस इट सेल्फ अँड इट्स नॉट इट कॅनॉट बी इम्प्लिमेंटेड इफेक्टिव्हली. The planners at the sub-national levels do not know whether their plans at micro would align with the national goals at micro level or not. That's what I'm saying, that the planning in the intermediate level are also unaware whether their plans are known to the above as well as low level planning. हेच मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलोय की मधल्या लेवलचे पण जे प्लॅनर्स आहेत त्यांचं पण सगळ्यात मोठी अडचण अशीच आहे की वरच्या लेवलला प्लॅनरना पण माहित नाही आणि कुठपर्यंत आल्यात, आणि खालचे जे मायक्रो लेवलचे प्लॅनर आहेत त्यांनी जे प्लॅन केले आहेत ते वरपर्यंत पोहोचलंय आणि ते नेमकं काय करलंय ते एकमेकात कोऑर्डिनेशन नसल्यामुळे ते नीट कळून येत नाही. फॉर दिस कोऑर्डिनेशन टू मेक प्लेस ॲट सम इंटरमिडिएट लेवल द एरिया प्लॅनिंग कम इन टू एक्झिस्टन्स टू डेव्हलप अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड अँड इकोलॉजिकली फ्रजाईल एरिया. सो ड्यू टू दिस वॉट हॅज हॅपन्ड इज द इंटरमिडिएट लेवल म्हणजे मधल्या लेवलचं जो प्लॅनिंग आहे त्याला आपण इम्प्लिमेंट केलं आहे, जेणेकरून जे अतिशय गरीब लोक आहेत किंवा इकोलॉजिकली म्हणजे जे आदिवासी लोक आहेत त्यांचे पण इथं प्रगतीत सहभाग असेल, त्यांचा पण ग्रामीण ते पण एक प्रकारचं ग्रामीण भागच आहे. आदिवासी असेल तर ते ग्रामीण भागातच राहतात. जंगल हे जे आहे याला ग्रामीण भागाचाच आपण संबोधित करतो, आणि हे जे ग्रामीण भाग आहे त्यांचा देखील विकास होणं अतिशय महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे. This area approach to the holistic development planning can contribute to the achievement of the following main objectives of national planning. The area of approach to the holistic development planning can contribute to the achievement of the main objectives of the national planning. तर हे जे holistic development चे जे planning आहे हे national level चे planning पर्यंत जाऊन त्यांचे जे main object आहेत ते कसं तिथपर्यंत कसं पोहोचायचं, ते गोलपर्यंत आपण कसं जायचं, या सगळ्यांचा अप्रोच करायचं किंवा तिथंपर्यंत जायची जी दिशा आहे ती दिशा दाखवण्यात हे अतिशय महत्वाचं आहे. ऍक्सलरेट द डेव्हलपमेंट ऑफ लॅगिंग एरियाज. नाव सपोज वी गो थ्रू एनी टाईप ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ एनी टाईप ऑफ प्लॅन, वेन वी ॲक्च्युली मॉनिटर इट देन वी नो दॅट सम ऑफ द पॉईंट्स आर लॅगिंग बिहाइंड. दॅट मीन्स दे आर नॉट
to our expected speed. So what we have to do is, we should be able, due to this planning, what happens, we are able to actually increase the speed of that lagging areas or the speed of that unimplemented or slow planned objectives, so that the all the objectives can be achieved at the same time. ज्या ह्याच्यामुळे होतंय काय, जे मागं पडलेले असतात, एक सात आठ कलमी कार्यक्रम असतो कुठल्याही गव्हर्नमेंटचा, तर सात आठ कलमीतलं कसं होतं, एक पाच सहा जे असतात ते मागं चाललेले असतात, एक दोन अतिशय व्यवस्थित स्पीडनं होऊन हवं त्यापेक्षा जास्त स्पीडनं जात असतात. मग ज्यावेळेस ऍक्च्युली आपण त्याचं मॉनिटरिंग करतो किंवा त्याचं परीक्षण होतं, त्याचं मूल्यमापन होतं, ते मूल्यमापन आपल्या लक्षात येतं की ठराविक गोष्टी हे मागं पडत चाललेत. हे जर आपल्या एकदा लक्षात आलं की त्यांची गती कशी द्यायची, त्या गोष्टींना गती देऊन त्यांना पण ह्या प्रवाहात कुठल्या पद्धतीने आपल्याला आणता येईल, एकदा ते प्रवाहात आणले की ऑटोमॅटिक काय होईल, आपला ग्रामीण भागातला विकास हा 100% होतो. ह्या गोष्टींसाठी हे आणणं अतिशय गरजेचं आहे. रेड्यूस इंटर रिजनल डिस्पार्टीज ऑफ डेव्हलपमेंट अँड ग्रोथ. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. फॉर एव्हरी सिम्पल एक्झाम्पल इज, नाव सपोज वी आर लिव्हिंग इन महाराष्ट्र, वेर एज अवर बिसाइड देर इज कर्नाटका एज वेल एज मध्य प्रदेश अँड गुजरात. And if we study the government, actually they are totally different. Due to that, what happens, there is no proper coordination in between the states, and due to this, due to their political disputes, what happens is they are always not coming together to work for the nation. Due to their different parties or different working committees, or we can say different ruling parties, what happens is they go through their own thinking, and due to this, what happens, there is no proper coordination. And we have, what you have to do, by implementing these activities at macro level, one, we should be able to actually bring them together and ask them to work together for the development of the country rather than their own self oriented things. In this way, we have to reduce the inter regional disputes that are among the different parties. आता जर तुम्ही बघितलात, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, प्रत्येक ठिकाणी हे आपलं सरकार, प्रत्येक गव्हर्नमेंट हे वेगळं आहे. मग यातनं होतं काय, त्यांचे त्यांचे काहीतरी वैयक्तिक प्रॉब्लेम्स असतात, पार्टीचे बिलीव्स वेगळे असतात, त्यामुळे ते एकत्र काम करण्यास ते कायम नकारार्थी देत असतात. त्याच्यामुळे होतं काय, त्यांनी निवांत राहतात, वैयक्तिक विचार करून खरं आपल्या ग्रामीण भागाचा नीट व्यवस्थित असं हवं त्या पद्धतीनं विकास होऊ शकत नाही. मग हे नॅशनल लेवल प्लॅनिंगनं किंवा मायक्रो लेवल प्लॅनिंगनं होतं काय, तर त्यांना एकत्र आणण्याचा हा अतिशय चांगला प्रयत्न करण्यासाठी हे नॅशनल लेवल प्लॅनिंग किंवा मायक्रो लेवल जो प्लॅनिंग आहे तो फार महत्वाचा आहे. याच्यानंतर एवढंच नव्हे तर डिअग्रिगेशन म्हणजे काय, जे वर्ण आलंय ते खालीपर्यंत एकदम शेवटपर्यंत पोहोचण्याचा जो टप्पा आहे शेतकऱ्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे. वर्ण जो पैसा आलाय म्हणा किंवा वर्ण जे प्लॅन्स आलेत ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हे जर प्लॅनिंग व्यवस्थित झालं मायक्रो लेवलचं तर त्यात आपण अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो. जर सगळ्यात सिम्पल एक्झाम्पल द्यायचं जर सध्या परिस्थिती झालं तर पूर्वी स्कॉलरशिप वगैरे कॉलेजकडून कॉलेज वाटत होतं, आत्ता काय झालेलं आहे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतःच्या अकाउंटवर ते पैसे चाललेत. अशा पद्धतीनं कॉलेजचं काम देखील हलकं करण्यात आलं आहे गव्हर्नमेंटकडून. असे जे आहे डायरेक्ट टू द गव्हर्नमेंट टू डायरेक्ट दॅट पर्सन हु इज बेनिफिटेड. इन दिस मॅनर वी हॅव टू वर्क in the macro level planning also. Facilitate coordination and integration of planning and implementation at various levels. हे सगळं एकत्रित करून आणून त्यांना एकत्र बसवून त्यांच्या चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन कसं करता येईल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मगच या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कोऑर्डिनेट ऍग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट विथ ओव्हरऑल एरिया डेव्हलपमेंट प्लॅन्स. हे सगळं एकत्र आणून त्यांच्यात कुठल्याही पद्धतीचे जर प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून त्यांना चांगल्या पद्धतीनं एकत्र येऊन देशाची कशी प्रगती करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित करणं फार महत्वाचं आहे. फॅसिलिटेट वाईडर इन्व्हॉल्वमेंट ऑफ पीपल इन द प्रोसेस ऑफ प्रिपरेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द प्रोजेक्ट्स. नाउ वन थिंग यू हॅव टू अंडरस्टँड व्हेरी डीपली इज दॅट unless and until all the persons are self motivated and get involved in the actual development program or the development projects, we cannot develop it. Because what happens is few of the persons are always eager to work for the development and few are always against the development.
they are actually not against the development, but they are against the people who are actually working for the development, because their main objects or their main thinking never matches with the people who are actually working for that project. So what we have to do is, we have to bring them together, we have to take the meetings, and we have to give them such a suggestion that you have to keep your selfishness aside and work hands in hand together for the development of the nation. Once the development of the nation we are interested, or our goal is the development of the nation, what we can do is, first of all, we have to develop our rural areas. Unless and until India's rural areas are developed, we cannot say that our country has been developed. काय होतं बघा, प्रत्येक माणसाचं इन्वॉल्वमेंट हे फार महत्वाचं आहे. कशामुळे महत्वाचं आहे, तर होतं काय, सगळ्या माणसांसाठी इन्वॉल्वमेंट नसतील. ठराविक लोक, एखादा प्रोजेक्ट असेल तर त्या सोबत असतात, ठराविक लोक त्याच्या विरोधात असतात. त्यांना डेव्हलपमेंट नको आहे असं नसतं, कारण त्यांच्या विरोध पक्षातले किंवा त्यांचे विरोधी जे लोक असतात ते लोक डेव्हलप करत असतात. त्यांनी ह्यांनी फक्त त्यांनी करायला लागल्यात ह्या कारणासाठी त्याचा विरोध करत असतात. मग हे फक्त असं नाही, त्यांना स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून एकत्र येऊन कुठल्याही परिस्थितीत देशाचं किंवा त्या ग्रामीण भागाचं कशा पद्धतीने विकास करता येईल हे बघणं किंवा हे ह्यात लक्ष घालणं हे कसं महत्वाचं आहे समजून सांगितलं पाहिजे, जेणेकरून एकदा आपले ग्रामीण भाग जर विकसित झाले तर ऑटोमॅटिक आपला देश विकसित होईल. जोपर्यंत भारतातले ग्रामीण भाग विकासनशील होत नाही किंवा तिथं विकास होत नाही, तोपर्यंत आपला देश विकासात विकसित झालाय असं आपण म्हणणं 100% चुकीचं ठरेल. This gave rise to the concept of decentralization of planning, more realistic and effective. Initially, what happened? The persons used to plan all the things at the central level, and much of the things were not understood at the ground level. Now, what is happening is, due to the good concept of macro level, some of the things are actually planned at the ground level, and then they are sent for the approval to the central level. Due to this, what is happening is, actual needs or the actual constraints that are faced at the ground level are known to the central level, and accordingly now they are planning the projects. And due to this, what is happening, the speed of the development is increasing day by day due to this macro level planning. आता जर तुम्ही बघितलं तर काय व्हायचं, केंद्र शासन असेल किंवा केंद्रात बसून लोक ज्यावेळेस प्लॅनिंग करायचे त्यावेळेस काय व्हायचं, ऍक्च्युअल ग्राउंड लेवल पर्यंत नेमकं काय प्लॅन आहे काही कळतच नव्हतं. आणि ग्राउंड लेवलला काम करत असताना नेमक्या अडचणी कोणत्या आहेत, कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे हे कुणाचाच नीट समजत नव्हतं किंवा लक्षात येत नव्हतं. आता बरोबर काय झालंय, अतिशय व्यवस्थितपणे हँडल करून आता लक्षात असं आलंय की ग्राउंड लेवलला आता आपण प्लॅनिंग करतोय, ते केंद्र शासनाला अप्रुव्हलला पाठवतोय, जेणेकरून ग्राउंड लेवलला नेमके कोणते प्रॉब्लेम आहेत, तिथे विकासात कुठले अडथळे आहेत हे समोर येते त्या लेवलला प्लॅनिंग केल्यामुळं. आणि आता त्यामुळे काय व्हायला लागले, ग्रामीण भागात जो विकास आहे ते तेजीत असताना आपल्याला दिसून येत आहे. इन व्ह्यू ऑफ डिफरंट ऍग्रोक्लायमॅटिक टेक्नो इकॉनॉमिक अँड सोशिओ कल्चरल अकरिंग इन द डिफरंट रिजन्स ऑफ इंडिया, प्लॅनिंग वॉज डिसेंट्रलाइज टू द डिस्ट्रिक्ट अँड ब्लॉक लेवल. त्यामुळेच काय केलंय आपण, हे चांगल्या पद्धतीनं अचीव करण्यासाठी ग्रामीण भागात तिथंच आपण जिल्हास्तरीय आणि ग्रामस्तरीय पर्यंत हे डिसेंट्रलाइज करून त्या त्या लेवलला तिथं जाऊन ग्राउंड लेवलला पर्यंत जाऊन तिथं प्लॅनिंग करून कशा चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो हे सांगायचा आपण प्रयत्न करतोय. थँक्यू व्हेरी मच. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर.